उपस्थित तुम्ही सर्व साधु संत ज्ञानवंत गुणवंत वयोवृद्ध तपोवृद्ध सर्व लहान थोर श्रोत्यांच्या चरणी माझा साष्टांग प्रणिपात आहे। भगवान नाथासह या नारद गादीला त्रिवार अभिवादन करून आजच्या कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करू। गजानन राजकीय सेवके करावे सांगितले काम येथे हुतूपण कामान आहे किंवा वितूपण ही कामान आहे आणि हुतूपण करण्यात की मला जरा दिसत असेल मी खात्या घरची पण माझ्यामध्ये तेवढं बळ नाही आणि वितूपण करण्यात की ज्ञान मी नक्कीच नाही आणि म्हणून तुमच्या सांगण्यावरून तुमच्या इथं येण्याचा योग आणि विराट जनता जनार्दनाचं दर्शन हे माझं परभाग्य आहे। तुमच्या प्रत्येकाचं सहकार्य या कार्यक्रमाला आहे। या कार्यक्रमाची सुशोभिता सांगते आहे की तुम्ही सर्वजण किती उदार अंतकरणाने आणि प्रसन्न मनाने सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभागी आहात। नव्हे एकट्याचा खेळ म्हणून वेळ मिळविला आहे की नाही। प्रत्येकाचा मग स्त्रिया असतील पुरुष असतील आबाल असतील वृद्ध असतील लहान मुलं असतील आदी करून सर्वजण तुम्ही कार्यक्रमामध्ये सहभागी आहात। तुम्ही म्हणाल की ज्यांच्यामुळे कार्यक्रम रंगतो त्यांना मागे ठेवता की काय असं होणार आहे। त्यांचंही इष्टच आहे। मला सर्वार्थानं पहिलं आयोजक जे आहेत तुमची पंच कमिटी सप्ताह कमिटी जे कोणी असतील त्यांना पहिलं शतशः धन्यवाद द्यायचे आहेत। कारण असं म्हणतात घराची कळा अंगण सांगतं। आपली मराठी म्हण आहे की घर घरामधली जी स्त्री आहे ती किती निर्मळ आहे तिच्या अंगणावरून तिची परीक्षा होत असते। भात भात जर पाहायचा असेल तर पूर्ण भातामध्ये हात घालून बघावं लागत नाही। थोडा भात जरी काढला तरी त्याचे शीत वेगवेगळी झाले म्हणजे कळायचं की भात अगदी सुगरणीनं केलेला आहे। एकमेकाला चिकटला नाही म्हणजे हा तो भात सुगरणीनं केला असा त्याचा अर्थ होतो। म्हणून मला या कुशल सर्व आयोजकांचं प्रथमता माझ्या माऊली गुरु महिला सेवा समितीच्या वतीनं आणि माझ्या हिंदू रक्षक धर्म परिषदेच्या वतीनं तुमचं मला खूप खूप कौतुक करायचंय। तर जोरदार तळ्या त्यांच्या सन्मानार्थ झालं पाहिजे। कशासाठी कौतुक करते मला कीर्तनाला बोलवलं म्हणून नाही, मी तुमचीच आहे हे का नाही। कार्यक्रम माझ्या जिल्ह्याचाच आहे। मला खऱ्या अर्थानं त्याचा स्वाभिमान आहे की माझ्या जिल्ह्यामध्ये माऊलीचा आणि समाधी संजीवन सोहळा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साजरा व्हावा याच्या पलीकडे मला वाटतं भाग्याची सीमा राहतच नाही। हे जर प्रत्येक गावागावामध्ये जरी झालं ज्ञानोपातुक उभाराय कळण्यासाठी प्रत्येक गावागावामध्ये ज्ञानोपातुक उभारायची मंदिर उभं राहिली पाहिजे। नुसती ज्ञानेश्वरी मला असं वाटत नाही सर्वजण ज्ञानेश्वरी वाचतात म्हणून। एक म्हातारे बाबा स्टेजवर बसलेले असतात आणि बाकी मग दोन चार जण त्यांना सहकार्य करण्यासाठी इथं मला माहित नाही इथले काय परिस्थिती आहे। तर पण जर हे मंदिर आहे बाराही महिने लहान मुलांसाठी हरिपाठ असेल आणि काही ज्या काही पारमार्थिक गोष्टी जर इथं होत राहिल्या तर ज्ञानोपाराय कळायला त्याच्या पिढीला वेळ लागणार नाही। नुसतं मला असं वाटतं गप्पा सांगणं होत नाही तर कृतीमध्ये उतरणं फार गरजेचं आहे। असं मला तुम्हाला त्याच्यासाठी धन्यवाद द्यायचे होते। ते मला बाजूलाच राहिलं की खऱ्या अर्थानं तुम्ही हा जो मला असं वाटतं की लो
लोक जाईन गे मायत्या पंढरपुरा भेटेन माहेरा फुलिया। माऊलीने प्रतिज्ञा केली
जनाबाई म्हणतात की मी मात्र तुला ओळखते देवा, तू फार लागवी आहेस, येशी तेव्हा देसी ऐसा असं शिवदार, तू घेतल्याशिवाय काही देत नाही. म्हणून माऊली म्हणतात सर्व सुकृताचे फल मी लाहीन. लाहीन शब्दाचा अर्थ आहे प्राप्त करीन, हाही अर्थ होतो. पण लाही लाही बीज भाजवणी केली नाही, आम्हा जन्म मरणाची नाही. तुमच्या गावामध्ये आता सर्वच आपण शेतकरी कुटुंबामधले आहोत. आता तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याकडं सोयाबीन पीक मुख्य आहे, म्हणून आता पाणी पडायला लागला, रोहिणी नक्षत्र सुरू झालं, ते काय म्हणतात आणखी मृग नक्षत्र सुरू झालं, मग एका शहाण्या शेतकऱ्याने कणगीचा पोळा उपसला, मोठी कढई ठेवली, मोठं उलांगण पेटवलं आणि सगळी सोयाबीन भाजून काढली, शेतामध्ये पेरून दिली. एकरी किती पोते झाले असं तुम्ही नागे आहेत ना? किती पोते झाले असं? उगवलंच नाही तर पोतं होण्याचं काही संभवच येत नाही. बीज भाजल्यानंतर त्याच्यातलं आणि जे उत्पन्नाचं जे त्याचं उत्पत्ती होण्याचा जो स्रोत आहे तो तिथेच खंडित झाला. मग इथं ज्ञानोपाय म्हणतात कर्म, पूर्वकर्म आणि आद्यकर्म. आता जे वर्तमानामध्ये घडतं ते कर्म आणि मागील जे कर्म आहे ते सर्व मी काय करीन? कारण भविष्याची कुणाला काय माहिती? उद्या का त्या भरोसा आहे जिंदगी का? Yeah.
विट्ठलार विट्ठला पादुरंगा संपर्क साधा घरी गेल्यावर सांगता येणार नाही. इथलं तर सोपं आहे, महाराजाला चहा प्यायला द्यायचं आहे,
आमच्या मुलाला तुमच्या संस्थेमध्ये दाखल करून घ्या बाबा, है की नाही? तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला भी तुकोबाराची धन्यता प्राप्त झाली पाहिजे, धन्य माता पिता तयाची असं कुणीतरी आपल्या संबंधाने जर म्हणावं असं वाटत असेल तर पूज्य महाराजांच्या संस्थेमध्ये तुम्ही आपल्या मुलांना घालावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तुमच्या अतिशय सुंदर आहे, प्रत्यक्ष आळंदी निर्माण केली ती तुमची ताकद मला आल्यानंतरच लक्षात आली. म्हणून तुमच्या त्या सर्व कष्टाला, तुमच्या या सर्व उपद्व्यापणे मिळाला, ज्या ज्या गोष्टीने माणसाला कष्ट निर्माण होतात त्याला माणसं उपद्व्याप ही पदवी देतात. बघा, हा उपद्व्यापच आहे परमार्थाचा. म्हणून या तुमच्या उपद्व्यापाला त्रिवार सलाम करून आजचा अभंग जाईन गे पुनर्पुरा ऐकणे, अवघाचा संसार सुखाचा करील ही जी ज्ञानोपाराची संकल्पना आहे, जर आपल्या गावाने जर तिला तिच्यावर थोडा अमल केला, शेजारचं गाव तुमचा आदर्श घेईल, त्याचं गाव त्याचा आदर्श घेईल, असं करता करता पंचक्रोशी तालुका जिल्हा महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर आपण नक्कीच व्यापल्या जाऊ, एवढं मला या ठिकाणी तुमच्याकडून अपेक्षा आहे. म्हणून जाऊ द्या पारलौकिक संस्कार संसार आपल्याला माहिती, मेल्यानंतर काय होईल आपल्याला काय माहीत नाही, सर्वसाधारण माणसाचा समज आहे, मेल्यानंतर कोण पाहिलं, पण हा जर संसार सुखाचा करायचा असेल तर साधू संतांची शरणागती गरजेची आहे. विठ्ठल विठ्ठल.